ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महिलेची हेरगिरी करणाऱ्यांनी आम्हाला शिवरायांचा इतिहास शिकवू नये अशा शब्दात राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाडांनी अमित शहांवर हल्ला केलाय. ज्यांना स्वतःच्या राज्यात भाषण बंदी आहे, ज्यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत, अशांपुढे महाराष्ट्र झुकणार नाही असंही आव्हाड म्हणालेत. याआधी इशरत जहाब एन्काउंटर प्रकरणी आव्हाडांनी अमित शहांवर कडाडून टीका केली होती. त्यामुळे येत्या काळात शहा आणि आव्हाड यांच्यात शाब्दिक हल्ला रंगणार हे निश्चित मानलं जात आहे. की आपल्या मालकाशी इमान राखण्यासाठी एका स्त्रीचा पाठपुरावा केला असा आपल्याला आरोप आहे आपल्यावर. आपण पाठलाग केला, तिची माहिती देऊन आपल्या मालकाला देत होता. कोण अमित शहा? ज्यांच्यावर स्वतःच्या राज्यात तुम्ही भाषण करू शकत नाही, स्वतःच्या राज्यात तुम्ही जाऊ शकत नाही, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या संविधानाने सांगितलं, न्यायालयाने सांगितलं. कोण अमित शहा? ज्यांच्यावर खून, मारामारी, ॲबडक्शन, हिंसा असे सगळे गुन्हे नोंदवलेत, असे अनेक अमित शहा येऊन जातील. आदिलशाही झाली, कुतुबशाही झाली, मोगलशाही झाली, आता अमितशाही. पण 18 पगड जातींनी नटलेला महाराष्ट्र कधी कुठल्या शाही समोर झुकलेला नाही. त्यानंतर वळूयात दिल्लीतल्या घडामोडींकडे. दिल्लीत सत्ता स्थापन